हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माय होम माय किचन। आज आपण रवा डोसा बघणार आहोत हॉटेल स्टाईलमध्ये। आपण ते सुरू करतो आहे। त्याचे फर्स्ट इन्ग्रेडियंट्स आहे, आपण रवा घेतो आहे। मी 2 वाटी रवा घेतलेला आहे। मी हा हे बारीक रवा घेतलेला आहे। शक्यतो रवा डोसासाठी बारीक रवाच घ्यायचा। त्याच्यात मी 1 टेबलस्पून मैदा घालते आहे। हे बघा फ्रेंड्स, आता मी त्याच्यात 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते आहे। तुम्ही मैद्याच्याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता। आणि 2 टेबलस्पून दही घेतलं आहे। जर दही नको असेल तर तुम्ही लिंबू पण घालू शकता। ही कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, आणि हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। माझ्या घरी मिरची नाही खात म्हणून मी नाही घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून सगळं एकत्र करून घ्यायचं। हे बघा फ्रेंड्स, त्याची कन्सिस्टन्सी आहे ती पातळ ठेवायची आपल्याला थोडी, कारण रवा डोसेचं पीठ असं दाट नसतं, थोडं पातळच असतं। हे बघा, आता हे छान मिक्स झालेलं आहे। आपल्याला हे अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। हे बघा फ्रेंड्स, आता अर्धा तास झालेला आहे। आता पॅनला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावर बॅटर घालायचं आहे। पॅन थोडासा गरम झाला की आपण बॅटर घालू। बॅटर घालताना रवा डोसेचं असं साईडनी घालत यायचं आहे, मधून नाही चालू करायचं कधीही। हे बघा, आता माझं हे बॅटर घालून झालेलं आहे। आणि 1-2 मिनिटात त्याचा कलर चेंज व्हायला स्टार्ट होईल, मग आपण ते काढून घेऊ शकतो। हे बघा फ्रेंड्स, आता त्याचा कलर खरपूस झालेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। हे बघा, आता आपला हा रवा डोसा तयार आहे। मी अजून एक तुम्हाला घालून दाखवते आहे। पॅनला आधी थोडं तेल लावून घ्यायचं आणि साईडनी घालून घ्यायचं, आणि प्रत्येक वेळेला रवा डोसा घालताना पीठ छान ढवळून घ्यायचं, का म्हणजे रवा खाली बसतो आणि वर पाणी राहतं, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ढवळून घ्यायचं ते। हे बघा फ्रेंड्स, हा रवा डोसा आता तयार आहे। तुम्ही पॅनमध्ये पण घालू शकता किंवा आपल्या डोसाच्या तव्यावरसुद्धा करू शकता। हे बघा, माझा रवा डोसा आता हा तयार आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड हिट द बेल आयकॉन।